शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भविष्यवाणी. आता आपण पाहणार आहोत बाराही राशींचं राशीफल. ते आपल्या आजच्या या भविष्यवाणीमध्ये. मेष राशी. या गोष्टीसाठी आपण आजपर्यंत धडपडत होतो, खूप काम केलं, पण प्रेमाचे दोन शब्द बोलणारं कोणी आपल्या जवळ नव्हतं. आपल्या मनातील व्यक्ती आपल्या ज्या वेळेला जवळ येते आणि तिच्या मनातील गोष्ट सांगते त्यावेळेला आपल्याला मनात अगदी भरून यायला होतं अशी अनुभूती आज तुम्हाला येणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीच्या जातकांसाठी त्यांच्या मुलांच्या चांगल्या गोष्टी त्यांच्या कानावरती येतील. त्या म्हणजे नोकरीला लागणं असेल, शिक्षण परिपूर्ण होणं असेल, शिक्षणात येणारे अडथळे दूर होणं असेल. तसंच विशेष म्हणजे जे मुलं शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करत होते ती इच्छा त्यांची आज पूर्ण होणार आहे. तसंच शिक्षणाच्या दृष्टीनं बाहेर गावी जाण्याचा योग आहे. तसंच शिक्षणामध्ये जे अडथळे येत होते ना ते थांबल्यामुळे अगदी मन आनंदित होऊन जाणार आहे. तसंच आज इष्टदेवतेची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे. ती म्हणजे कशा प्रकारे, एखादा व्यवसाय आपण सुरू केलाय, त्याचबरोबर नोकरीमध्ये आतापर्यंत खूप चढ उतार होत होते. म्हणजे कसं, थोड्या दिवस आपण एखादी नोकरी केली, परत काही कारणानं वाद व्हायचा आणि ती नोकरी आपल्याला सोडावी लागायची. परंतु आज आजच्या दिवशी जे तुम्हाला कार्य मिळणार आहे ते कार्य तुमचं दीर्घ कालापर्यंत चालेल असा तुम्हाला अनुभव आणि तशी अनुभूती आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. आर्थिक काही व्यवहार असतील, आर्थिक व्यवहारात काही फसगत झालेली होती आणि ते आपल्याला भरून द्यावं लागत होतं, या ऋणातनं या कर्जातनं आज तुम्ही मुक्त होणार आहात. महिला वर्ग, आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट. म्हणजे कशी, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. म्हणजेच काय, आज तुमचे पती महाशय तुम्हाला फिरायला घेऊन जाणार आहेत, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. त्याचबरोबर कामाचा उरक आज जरा कमी असणार आहे आणि कामाचा उरक कमी असल्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ मिळेल. आज एखादं नाटक किंवा सिनेमा तुम्ही पाहाल आणि सुंदर अशा जेवणावरती बाहेरच ताव मारून याल, त्यामुळे अगदी आज घरातलं काम शून्य तुमच्यासाठी शिल्लक राहील. विद्यार्थी वर्ग, शिक्षणासाठी नवीन संधी उपलब्ध होत आहे. विशेष करून जे मुलं बाहेर परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करत होते त्या त्यांच्या इच्छा मनोकामना आज पूर्ण होतील. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडीत जे विद्यार्थी आहे, ज्यांना PhD करायची आहे त्यासाठी जे प्रयत्न करत होते त्यांना गाईड्स मिळत नव्हते ते गाईड्स आज मिळतील. तसंच उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणातील आज अडथळे दूर होणार आहेत. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा केशरी आहे आणि शुभ अंक हा 2 आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी आज या सुखांनो या असं म्हणणारा दिवस आहे. म्हणजेच कसा, आनंदी आनंद गडे. तुम्ही म्हणाल गुरुजी कसा, सुखांना या म्हणणारा आणि आनंद निर्माण करणारा अशा या दिवसाची तुम्हाला प्रचिती येणार आहे. फक्त तुम्हाला करायचंय ते संधीचं सोनं. म्हणजेच काय, आज तुमच्या राशीमध्ये वास्तुयोग आलेला आहे. खूप दिवस झालेत मनात होतं घर घ्यावं की नको घेऊ, माझ्याच्याने ते कर्ज फेडलं जाईल की नाही, परंतु आज जर तुम्ही निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य राहील आणि तुमचा वास्तुयोग हा मनाप्रमाणे तुमच्या घडेल. त्याचबरोबर आज वाहन घेण्याचा विचार करताय, मनातली द्विधा जी मनस्थिती ना तिला बाजूला ठेवा. म्हणजे तुमच्या मनातील एक एक जे निर्णय आहेत ना ते परिपूर्ण होणार आहेत. तसंच आज तुम्ही दुपारच्या नंतरचा जो कालावधी आहे थोडासा परिवारासाठी वेळ काढाल. म्हणजेच बाहेरचे सर्व काम दुपारपर्यंत तुम्ही अगदी सहज आटपून घेणार आहात. म्हणजेच काय, कामाचा ताण कमी झाल्यामुळे मनातील मनमोकळ्या गप्पा तुम्ही तुमच्या जीवनसाथीला सांगाल आणि त्यामुळे दोघांचं एक मत एक विचार झाल्यानं आज घरातील वातावरण कसं अगदी हवं हवंसं वाटणार आहे. महिला वर्ग, आज घरातील काम अगदी तुम्हाला करता करता नाकीनऊ येणार आहे. मग तुम्ही म्हणाल गुरुजी मग काय करायचं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपलं काम जे काही आहे ते कासवाच्या गतीने काही होईना ते चालू ठेवा. म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या कामाला न्याय देऊ शकाल आणि ते पूर्ण करू शकाल. विद्यार्थी वर्ग, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याच्या दृष्टीने जर बाहेर जाण्याचा विचार करताय, अभ्यासिका लावावी
किंवा मग आपण इतर ठिकाणी जाऊन अभ्यास करावा, तर हा निर्णय तुमचा योग्य आहे आणि तो शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरेल. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्की आजच्या दिवशी घेतलेल्या निर्णयामुळे यशस्वी ठरणार आहात. फक्त काळजी काय घ्यायची आहे की तुम्ही ज्या वेळेला घरनं जात आहे तर घरातल्या लोकांची तुमच्यावरती जबाबदारी आणि विश्वास आहे. तो विश्वास जर संपादित ठेवायचा असेल तर वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर राहायचं आहे, विशेष म्हणजे व्यसनांपासून. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा सफेद आहे आणि शुभ अंक तुमच्यासाठी 3 आहे. मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी आज पराक्रमाचा शौर्याचा दिवस आहे. म्हणजेच काय, तुम्ही आज जे कार्य हातामध्ये घ्याल ते अगदी सहज पूर्ण करणार आहात. आत्तापर्यंत ज्या कामांमध्ये अडचणी येत होत्या, संकट येत होते, जे काम परत परत करावं लागत होतं, ते काम आज तुम्ही खऱ्या अर्थानं परिपूर्ण कराल आणि त्यातनं अलगत तुम्ही बाहेर पडणार आहात. जुनी पूर्वी कोणाला दिलेले पैसे असतील ते सुद्धा अगदी सहज मिळतील. त्याचबरोबर आज कामाच्या निमित्तानं तुमच्या पत्रिकेमध्ये प्रवास संभवतो. म्हणजेच काय, व्यवसायाच्या दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं आज अचानक एखादी जबाबदारी येईल आणि आपल्याला बाहेर जावं लागेल. यासाठी थोडस कंटाळवाण होईल किंवा थोडासा आळस येईल, परंतु आजचा प्रवास हा उद्याच्या भविष्यासाठी आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. याचबरोबर आपल्यापेक्षा लहान असलेली व्यक्ती आपल्याला आज मार्गदर्शन करील. बहिणीबरोबर, भावाबरोबर पूर्वी काही वाद झालेले असेल ते वाद दूर होतील आणि मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम तयार होणार आहे. महिला वर्ग, आज कामं पडली अनंत, परंतु तुम्ही एकट्या शक्तिमान आहात मी असं म्हणेन. म्हणजेच काय, अगदी सहज चुटकी सरशी तुम्ही कामं करणार आहात. मग तुम्ही म्हणाल, गुरुजी काही दैवी कृपा वगैरे होईल आणि मग आमचं काम होईल का? नाही, काम तुम्हालाच करायचं आहे. परंतु कामाचा उत्साह, कामाचा तुमचा ओघ जो काही आहे तो आज वाढणार आहे आणि रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली असणार आहे. छोटे मोठे जे दुखणे होते, पायाचं असेल, कमरेचं असेल, मानेचं असेल, हे त्रास सुद्धा आज तुम्हाला कमी झाल्यासारखे जाणवतील आणि कामामध्ये तुमचा आज ओघ म्हणजेच कामाची तीव्रताही जास्त असेल. विद्यार्थी वर्गासाठी आज तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा सर्वथैव चांगला आहे आणि तो तुम्हाला यश कीर्ती मिळवून देणारा आहे. घरातले सांगत होते की तू ही साईट घेऊ नको आणि तुम्ही ती घेतली आणि ते करून दाखवलं, असा अनुभव, असा प्रत्यय आज तुम्ही प्रत्यक्ष घेणार आहात. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा सफेद आहे आणि शुभ अंक तुमच्यासाठी 4 आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी आज धन प्राप्ती करून देणारा दिवस आहे. म्हणजेच काय, लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा दिवस आहे. म्हणजेच काय, की माझी अपेक्षा नव्हती की मला हे केलेलं काम यातनं एवढे पैसे मिळावे, परंतु ते काम सत्यानं केलं, अपेक्षा न ठेवता केलं. आशानाम परमम दुःखम, निराशानाम परमम सुखम. एखाद्यानं अपेक्षा ठेवून काम केलं की त्याला दुःख प्राप्त होतं आणि एखाद्यानं निरपेक्ष मनानं काम केलं तर त्याला सुख प्राप्त होतं, अशी अनुभूती आज तुम्ही घेणार आहात. अपेक्षा नव्हती परंतु धन प्राप्ती झाली आणि त्यामुळे परिवारामध्ये एक वातावरण आनंदाचं तयार झालं. विशेष म्हणजे तुमच्या मदतीला परिवारातील सर्व सदस्य आर्थिक दृष्ट्या मदत करतील. म्हणजे ती कशी, परिवारातील एखाद्या व्यक्तीला आज नोकरी लागू शकते, परिवारातील एखाद्या व्यक्तीचं आज आर्थिक देणं येणार आणि तुमचं येणारं संकट हे दूर होणार आहे. म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे की नाही. आज वास्तुयोग आहे, आज नवीन वाहन घेण्याचा योग आहे. जे जे काही मनात ठरवलंय ते आज तुम्ही परिपूर्ण करणार आहात. महिला वर्ग, आज आतापर्यंत साठवून ठेवलेला जो आपला गल्ला होता की नाही पैसे, आज ते चांगल्या कामासाठी खर्च होत आहे. म्हणजेच परिवारासाठी ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या ज्या महत्वाच्या आवश्यक गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तुमचा हातभार हा चांगला असणार आहे. तसंच आज परिवाराचं काम जे काही आहे करून करून फार दमल्यासारखं होतंय, पण ती जी खंत होती ना, परिवारातील लोकांनी संध्याकाळी पोच पावती तुम्हाला मिळणार आहे त्यांच्याकडनं. कशी, की आई खरंच तू काम करते, किंवा नवऱ्यानं म्हणावं की खरंच माझी पत्नी काम करते, म्हणजे आपल्याला कसं भरून पावल्यासारखं होतं, असाच अनुभव, अशीच अनुभूती आज तुम्हाला येईल. विद्यार्थी वर्ग, विद्यार्थी वर्गासाठी आज अभ्यासामध्ये येणारा अडथळा दूर होणार आहे. चांगले शिक्षक म्हणजेच मार्गदर्शक तुम्हाला प्राप्त होतील.
जे तुमच्या अडचणीच्या कालावधीमध्ये की निर्णय तुम्ही घेऊ शकत नव्हता तो निर्णय तुम्हाला चांगला घ्यायला पार पाडतील तो दिवस आजचा असणार आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा जांभळा आहे आणि शुभ अंक 5 आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी आज मनाप्रमाणे घटना घडणारा दिवस आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तेव्हाच तुमचा कार्यभाग आज पूर्ण होईल. तुम्ही म्हणाला गुरुजी कसा, एखादा विषय आहे जर आपण तो जास्त चघळला, अनेक लोकांना त्यावरती सल्ले विचारले की असं समजायचं की आपण करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, म्हणजे प्रत्यक्षात तुमचं काम तुम्हाला जे करायचं होतं ना त्यामध्ये विघ्न आल्याशिवाय राहणार नाहीये. मग करायचं काय आहे, तुम्ही काम हातात घेतलंय ते काम तुम्ही स्वतः पूर्ण करा, स्वतः निर्णय घ्या, म्हणजे तो कार्य तुमचं सिद्ध करून देणारा निर्णय असेल आणि त्यात तुम्ही यशस्वी ठराल. याचबरोबर भागीदारीमध्ये म्हणजेच पार्टनरशिप असेल, यामध्ये जर काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा आपण विचार केला असेल त्यामध्ये तुम्हाला यश आहे. आर्थिकदृष्ट्या काही उलाढाल करायची आहे, म्हणजेच काय, एखादी जमीन विकून नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे, एखादं वाहन विकून नवीन मला वाहन घ्यायचंय, एखादं जुनं घर विकून मला नवीन घर घ्यायचंय, तुम्ही घ्या, त्यामध्ये तुम्ही यशस्वी आणि लाभदायक ठरणार आहात. महिला वर्ग, आज तुमच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घटना घडणार आहेत, म्हणजेच काय की आपल्या मनात एक अपेक्षित होतं ते झालं नाही म्हणून आपली चिडचिड होईल. मग संध्याकाळचं वातावरण अगदी घरामध्ये वाद निर्माण करणार असेल. हा वाद जर तुम्हाला टाळायचा असेल ना तर तुमच्या विशेष बाब एक महत्वाची लक्षात आणून देतो की मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे काय, सगळ्या गोष्टींचं जे साधन असतं ते मौन, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि असलेल्या परिस्थितीवरती उत्तर देऊ नका, ही बाब तुमच्यासाठी योग्य. विद्यार्थी वर्गाच्या बाबतीत आता एक महत्वाचा खुलासा, म्हणजे तो कसा की आपण आर्ट साईटला गेलोय, म्हणजेच कलाक्षेत्राकडे जर आपण गेलोय तर विज्ञान क्षेत्राचा विचार येईल, विज्ञान क्षेत्राकडे गेलो तर वाणिज्य क्षेत्राचा विचार येईल की पाण्यात तुझा रंग कसा, हे करू की ते करू, मग त्यातनं एकही गोष्ट साध्य होत नाही, सगळ्या विषयातनं आपण मागे येतो. म्हणून एक निर्णय घ्या, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्या, ते तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा निळा आहे आणि शुभ अंक 6 आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी आज अंथरून पाहून पाय पसरावे. मी म्हणाल गुरुजी हे कसं सांगताय, आपली जेवढी ऐपत आहे तेवढंच आपण काम केलं पाहिजे. म्हणजेच काय की गोड बोलून आज आपल्याला फसवलं जाऊ शकतं. आज कोणाशी आर्थिक व्यवहार तुम्ही करायचे नाही, जशास तसं ही भूमिका तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. अशा वेळेस काय करायचं, शांत राहणं ही भूमिका आपल्यासाठी महत्वाची आहे. म्हणजेच काय की वाद आपल्याला टाळायचे. तसंच आजच्या दिवशी कोणाकडनं कर्ज घेऊ नका. त्याचबरोबर आज काळजी काय घ्यायची, वाहन हळू चालवायचंय, अग्नीपासून पाण्यापासून आपण दूर राहायचंय, कोणाची केस असेल, कोणाच्या कोर्टाचे वाद असतील, भांडणं असतील त्यापासून तुम्ही दूर राहा. एखाद्या देवालयात मंदिरामध्ये जा, दर्शन घ्या, म्हणजे आपलं मन शांत होईल आणि नक्कीच आपली अडचण कमी होईल. महिला वर्ग, आज कामाच्या व्यापानं अगदी दमून जायला होणार आहे, त्यामुळे एवढा चिडचिड स्वभाव आज होईल की प्रत्येकाशी वाद हे ठरलेलं गणित होणार आहे आजच्या दिवसाचं. या वादापासून तुम्ही दूर राहा. त्याचबरोबर महत्वाचं काम तुमचं कोणाकडे जर आडलेलं असेल तर गोड बोलून ते काम करून घ्या, म्हणजेच मुंगीहून साखर खा, हाच तुमच्यासाठी आज मूल मंत्र आहे. विद्यार्थी वर्ग, आज तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देणार नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना विशेष करून जे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्याचबरोबर जे लॉ क्षेत्राशी निगडित आहेत, अशा लोकांसाठी हा कालावधी अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर आज तुमच्या अभ्यासामध्ये थोडस दुर्लक्षितपणा होईल, तो टाळायचा जर असेल तर आज चुकीच्या लोकांची संगत टाळा, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा हिरवा आहे आणि शुभ अंक आपल्यासाठी 7 आहे. तुळा राशीच्या लोकांसाठी आज छप्पर फाड केला बे मित्रांनो. तुम्ही म्हणाल आकाश फाटलं की काय, असं होत नाही.
परंतु मिळालेला लाभ तो पचवता आला पाहिजे. म्हणजेच काय की एखाद्याला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मिळालं की त्याचा तो दुरुपयोग करतो. असाच आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. म्हणजेच काय, आज तुम्हाला लाभ होणार आहे. ते म्हणजे कसे, नोकरीमध्ये बढती मिळणार, म्हणजेच वेतन तुमचं वाढ होणार आहे. त्याचबरोबर व्यवसायामध्ये अचानक मोठा धनप्राप्तीचा योग, ज्यात विशेष करून जे कमिशन एजंट आहे त्यांना आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल. तसंच आर्थिक प्रश्न मिटल्यामुळे आज नवीन खरेदीचा विचार तुमच्या डोक्यामध्ये. म्हणजे काय की एक वाहन आहे तर मग मी अजून एक वाहन घेतो, एक घर आहे तर मी अजून एक घर घेतो. आज तुम्ही स्थावर मिळकत जी आहे त्यामध्ये पैसे गुंतवा, परंतु उपभोगाच्या गोष्टीसाठी मिळालेल्या धनाचा जर दुरुपयोग केला तर तो तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. याचबरोबर आपल्याला आपले ज्येष्ठ काही मार्गदर्शन करतील, मग वडील असेल, आई असेल, आपले काका असतील किंवा अजून वरिष्ठ कोणी, मग आपण काय म्हणायचं की मी आता मोठा झालोय, मला कळतंय. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जुनं ते सोनं, जुन्या लोकांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी लाभदायक आणि आपल्या जीवनाला प्रगती देणारं ठरणार आहे. या सर्वांची तुम्हाला आज मदत लाभेल. कामाच्या निमित्तानं आज बाहेर जावं लागणार आहे, कामाचा व्याप जास्त असणार आहे, पण तुम्ही अगदी तो सहज पूर्ण करणार आहात. तसंच आज स्वतःला सुद्धा वेळ देणार आहात. महिला वर्ग आज अगदी असं भरभरून व्हायला होणार आहे. ते म्हणजे कसं, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, सगळ्या मनोकामना झाल्या आहेत. चार चाकी गाडी आली आहे, राहायला घर आहे, त्याचबरोबर फिरायला जातोय, मग अजून काय पाहिजे. याचबरोबर ज्येष्ठांचा आदर करायला शिका, ही गोष्ट महत्वाची आहे. विद्यार्थी वर्ग, घरातल्यांकडनं सगळं सहकार्य अभ्यासासाठी, परंतु आपण अभ्यासातनं कुठेतरी डायव्हर्ट होतोय, म्हणजे बाजूला निघून जातोय. जी संगत आहे ना, ती संगत थोडी जर दूर केली ना, तर मग आजच्या सारखा तुम्हाला सुद्धा दिवस नसणार आहे. याचबरोबर एक महत्वाची काळजी तुम्ही काय घ्यायची आहे, केलेला अभ्यास एकदा केला म्हणजे परत करायचा नाही असं नका करू. सातत्य ठेवा, ते तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ रंग पिवळा आहे आणि त्याचबरोबर शुभ अंक आपल्यासाठी 8 आहे. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नो पेन नो गेन, म्हणजेच काय, कष्टाविना तुम्हाला फळ नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आज काम करा, त्याची पोच पावती नक्की तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल, गुरुजी मग कायमस्वरूपी कष्टच करायचे का, मग दे रे हरिपलंगावरी कोण देणार आहे तुम्हाला. आलेला प्रत्येक दिवस हा कर्माच्या पद्धतीने जर निभावला तर नक्कीच आपल्याला सुखावह जाईल. आज आपण काम करत राहिलो, आलेल्या कामातल्या अडचणी दूर केल्या, तर मग आजच्या सारखा दिवस नसणार आहे. याचबरोबर जे हाती घेतलेलं काम असेल ते पूर्ण होणार आहे. तसंच आतापर्यंत येणारी व्यवसायातली अडचण अगदी सहज दूर होते. नोकरीमध्ये होणारा आपल्याला त्रास, म्हणजेच काय की आपण जिथे काम करतोय तिथे वरिष्ठांचा जास असायचा, तो मानसिक त्रास तुमचा दूर होतोय. महिला वर्ग, आज कामाने एकदम दमून जायला होणार आहे. घरातलं काम तर करावंच लागतं, परंतु ज्या महिला नोकरदार वर्ग आहेत त्यांना बाहेर सुद्धा कामाला जावं लागतं. म्हणजेच आज तारेवरची कसरत आहे, इकडे आड तिकडे वीर, मी हे काम करू की ते काम करू, अशी मनस्थिती झाल्यामुळे थोडस दुःख होणार आहे. परंतु घाबरायचं कारण नाही, तुम्ही केलेलं पेरलेलं हे असंच असं चांगलं उगेल आणि मग त्या फलप्राप्तीचा आनंद तुम्हाला असणार आहे. विद्यार्थी वर्ग, आज अभ्यासासाठी अनुकूल दिवस आहे. विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रातील आहेत, म्हणजे सिव्हिल इंजिनियर असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील, त्याचबरोबर कॉम्प्युटर क्षेत्रातील असतील, मॅकॅनिकल इंजिनियर असतील, शिक्षणासाठी जे तुम्ही अट्टहास करत आहात, ज्या अडचणींवर मात करत आहात, त्यामध्ये तुम्ही यशस्वी विजयी होणार आहात आणि आपलं कार्य पूर्ण करून घेणार आहात. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा करडा आहे आणि शुभ अंक 9 आहे. धनुराशी, धनुराशीच्या जातकांसाठी भाग्याची साथ आहे. भाग्याची साथ म्हणजे काय, मग कष्ट करायचे नाही का, कष्ट करावेच लागणार आहे. परंतु आपण केलेलं पूर्वी कार्य त्याची आज तुम्हाला मिळणारी योग्य खऱ्या अर्थानं पोच पावती. म्हणजेच काय की पूर्वी मी अगदी सहज एखादं काम करून ठेवलं होतं, सहज गुंतवणूक करून ठेवली होती, एखादी जागा जमीन घेऊन ठेवली होती, अचानक तिचा दुप्पट भाव झाला. विशेष करून जे शेअर मार्केटमध्ये लोक आहेत
त्याचबरोबर कुणी SIP केलेली आहे, एखाद्या विमा कंपनीत पैसे गुंतवलेले आणि विसरून गेलो होतो, अचानक त्यांचा फोन आला आणि माझ्या मनाला आनंद झाला अशी गोष्ट तुम्हाला होणार आहे. जुनी दिलेली उधारी असेल ती सहज गत्या मिळणार आहे, म्हणजेच याला भाग्याची साथ लागते. भाग्य म्हणजे प्रारब्ध आहे, ते आपण भोगत होतो त्यात आनंद मिळाला ही गोष्ट विशेष आहे. आज तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देणार आहात, देवाच्या दर्शनानं मन अगदी आनंदी होऊन जाईल. पूर्ण परिवाराला तुम्ही आपल्या गुरूंच्या घरी घेऊन जाणार आहात, त्यांचा आशीर्वाद घेणार आहात आणि एक नवीन उमेद नवीन उत्साह तुम्हाला मिळेल. व्यापार व्यवसायातल्या अडचणी दूर होतील, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण असेल. महिला वर्ग, आज तुम्ही कामातनं अगदी मुक्त व्हाल, म्हणजेच काय व्हाल की काम करावं लागणार आहे परंतु ते अगदी थोडं असणार आहे. आपल्या कामामध्ये अनेक आपल्या जवळच्या सहकारिणी म्हणजेच आपल्या मैत्रिणीचा सहभाग आज तुम्हाला पाहायला मिळेल. आज तुम्ही पती महाशयांबरोबर फिरायला जाणार आहात, शॉपिंगचा योग आहे, थोडीशी खरेदी तुम्ही कराल, त्याचबरोबर तीर्थक्षेत्राचा आनंद घेणार आहात. विद्यार्थी वर्ग, पूर्वी दिलेली एखादी परीक्षा असेल ती जर सरकारी परीक्षा असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होताय, चांगली पद चांगली प्रतिष्ठा आज तुम्हाला मिळते, त्यामुळे तुम्ही एकदम आनंदित होऊन जाल आणि कार्य सिद्ध झाल्याची भावना तुमच्या मनामध्ये असणार आहे. धनुराशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा भगवा आहे आणि शुभ अंक आपल्यासाठी 10 आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आज खडतर प्रवासाचा दिवस आहे, म्हणजेच का इकडे आड आणि तिकडे विहीर आहे. एखादं काम करायला मी गेलो आणि मी खड्ड्यात पडलो म्हणून समजायचं, मग काय करायचं गुरुजी, आज बाहेर पडायचं नाही का? पडायचं. विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, गाडी वाहन हळू चालवा, कोणाच्याही भांडणात आपण पडू नका. मग आपण करायचं काय आहे, जे काम आपलं नित्याचं आहे ते करा. अचानक म्हणून तुम्हाला एखादं धनप्राप्तीचा योग येऊन जाईल जो मनात नव्हता ध्यानात नव्हता. फक्त आपले विचार आज कोणाच्याही विरोधात नसावे, शत्रूंशी आज आपण दूर राहावं. तसंच आज आर्थिक देवाणघेवाण कोणाशी करायची नाही. जमीन खरेदी विक्रीचे किंवा घर विक्रीचे डॉक्युमेंट्स असतील तर ते पाहून सही करा, म्हणजे तुम्ही फसणार नाहीये. महिला वर्गासाठी आज कामाचा खूप ताण आहे, घरी पण आहे, त्याचबरोबर ज्या महिला नोकरदार आहे कामाच्या ठिकाणी भांडण होणार आहे, वाद होणार आहे, चिडचिड होणार आहे, त्यामुळे अगदी मन दुखून जाणार आहे, एकदम मन नर्वस होणार आहे. मग अशा वेळेला काय करायचं, आपल्या जवळच्या व्यक्तीला मनातील विचार मांडा, नक्की तुमचा त्रास कमी होईल. विद्यार्थी वर्ग, आज तुम्ही प्रलोभनांना बळी पडाल, घरातल्यांशी खोटं बोलून चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल, ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सुद्धा देवाणघेवाणीत पडायचं नाही. तसंच पूर्वीचं काही कोणाकडे देणं झालं असेल तर ते तुमचं आज मिळून जाईल, व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावं. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा आकाशी आहे आणि शुभ अंक 11 आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी आज प्रेमाचा दिवस आहे. तो म्हणजे कसा की आज तुम्ही आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहात, त्यामुळे आतापर्यंत असलेलं जे दोघांमधलं वातावरण जे होतं ना त्रासाचं ते दूर होऊन आनंदाचं आणि प्रेमाचं वातावरण तयार होईल. याच बरोबर आज भागीदारीमध्ये जे काही प्रश्न बऱ्याच दिवसांपासून रेंगळत पडलेले होते ते दूर होतील. त्याचबरोबर एकत्र व्यवसाय ज्या व्यक्तीबरोबर आपण सुरू केला होता त्याच्याबरोबर वाद चालू आहे, त्याच्याबरोबर अनेक प्रकारचे व्यवहार क्लिअर होत नव्हते, ते जर आजच्या दिवशी तुम्ही करायला घेतले तर नक्की त्यातनं मार्ग निघेल आणि कामाचा ओघ तुमचा वाढेल. तसंच अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीला घेऊन बाहेर कुठेतरी गेल्यामुळे त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी एक वातावरण असं तयार होईल, ते म्हणजे कसं की ह्या व्यक्तीचं आपल्यावरती खरं प्रेम आहे, नाहीतर त्यांना असं वाटतंय की आपण काम करतोय आपल्याला गृहीत धरलंय, तो विचार दूर झाल्यामुळे घरात अगदी प्रसन्न होणार आहे. तसंच आज एक विशेष महत्वाची बाब की आपल्याकडनं एखादी गोष्ट विसरून राहिलेली होती, ती म्हणजे कोणती, की एखादा महत्वाचा कागद असेल किंवा एखादी महत्वाची फाईल असेल, ती आज तुम्हाला अचानक घर काम करताना मिळेल आणि त्यामुळे बरेचसे अटकलेले कामं तुमच्या आज पूर्ण होऊ शकतील. त्याचबरोबर महिला नोकरदार वर्ग यांच्या कामाच्या ठिकाणी जो त्यांना होणारा त्रास होता
सहकारी वर्गाचा तो दूर होईल आणि त्यांचं सहकार्य त्यांना लाभेल. त्या कामामुळे त्यांच्या मनातील जे काही दुःख होतं ते थोडंसं हलकं होईल आणि त्या सुद्धा मोठ्या शक्तीने काम करण्याचा आज प्रयत्न करतील. विद्यार्थी वर्ग, आज तुम्ही आपल्या मित्रांना घेऊन अभ्यासाला बसणार आहात, परंतु अभ्यासच करायचा आहे, नाहीतर मग कुठे बाहेर आपण फिरायला जायचा जर प्लॅन करत असाल तर तो आज करू नका. तो तुम्हाला संकटात नेणारा, त्रास करायला लावणारा अशा प्रकारचा असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा हिरवा आहे आणि शुभ अंक 12 आहे. मीन राशी, मीन राशीच्या जातकांसाठी आज आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणजे आज पहिलं आरोग्य, हेल्थ इज वेल्थ, म्हणजेच आरोग्य ही धनसंपदा आहे. पैसे तर आहेच, परंतु आज कामाचा व्याप जास्त असल्यामुळे आज तुमच्या आरोग्याकडे तुमचं लक्ष नसणार आहे. याचबरोबर महत्वाची काळजी अशी घ्यायची की आज बाहेर तुम्ही खाणं वर्ज्य करावं. बाहेरचं खाल्ल्यानं आज तुम्हाला त्रास संभवू शकतो. अजून महत्वाची गोष्ट, तुम्ही आज काय करू शकतात की आपलं जे काम आहे ना ते अनेकांचा सल्ला घेणं किंवा प्रत्येक व्यक्तीशी आपण वादाची भूमिका ठेवणं ही बदलून स्वतःच्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. ही बाब तुमच्यासाठी विशेष महत्वाची आहे. तसंच आज मातूर घराण्यातील जे लोक आहेत ते आज पाहुणे म्हणून तुमच्याकडे येऊ शकतात. त्यांचा आदर तिथे तुम्हाला करावं लागणार आहे. जुना एखादा मित्र आज तुम्हाला भेटायला येणार आहे. आज तो आर्थिक काहीतरी मदत मागू शकतो. परंतु मीन राशीच्या जातकांनी आज आर्थिक देवाणघेवाण सुद्धा कोणाशीही करू नये. ही महत्वाची गोष्ट. म्हणजेच काय होणार की प्रेमात व्यवहार नको आणि व्यवहारात प्रेम नको. तसंच आज महत्वाची गोष्ट की एखादी नोकरी, म्हणजे कशी, तुम्ही पूर्वी एखाद्या ठिकाणी मुलाखत दिलेली होती, तिथला निकाल येणं बाकी होतं, आज अचानक तुमच्या हातामध्ये पोस्टाची तार पडेल किंवा तुम्हाला फोन येईल आणि त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं असेल. ही आनंदाची गोष्ट. महिला वर्ग, आज छोट्याशा कारणावरनं एखाद्याशी भांडण होणार आहे आणि ते अगदी कडाक्याचं असू शकतं. म्हणून आपण न उत्तर दिलेलं कधीही चांगलं. आपल्या कामाला प्राधान्य द्या, काम पूर्ण करून घ्या. ज्या महिला नोकरदार वर्ग आहे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या वरिष्ठांशी किंवा त्यांच्या हाताखाली जे सहकारी काम करतात त्यांच्याशी वाद होऊ शकतो. त्यांच्याशी वाद झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी थोडस दुर्लक्ष होऊन तुमच्यावरती मानसिक ताण आज येऊ शकतो. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा तपकिरी आहे आणि शुभ अंक तुमच्यासाठी 1 आहे. मंडळी, हे होतं 12 ही राशींचं राशी भविष्य.